राज्य पुनर्रचनेच्या वेळी बेळगावसह सीमा भागातील 865 खेडी अन्यायाने 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्यात डांबण्यात आली। या अन्यायाच्या निषेधार्थ संपूर्ण सीमा भागात आज काळा दिवस पाळला जातोय। आज बेळगावसह संपूर्ण सीमा भागात प्रत्येकाने आपले व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले। त्याचबरोबर निपाणी बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे। आज दिवसभर मराठी बांधव काळे कपडे घालून किंवा काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवणार आहेत। तर दुसरीकडे आजच्याच दिवशी कर्नाटक सरकार विजयोत्सव दिनाचा कार्यक्रम बेळगावमध्ये घेऊन सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करणार आहे। निपाणी बंदच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। बेळगावसह संपूर्ण सीमा भागामध्ये आज काळा दिवस पाळला जातोय। भाषावर प्रांत रचना झाली किंवा राज्य पुनर्रचना झाली त्याच्यामध्ये बेळगावसह 865 खेडी कर्नाटकात डांबण्यात आली त्याचाच निषेध म्हणून आजच्या दिवशी संपूर्ण भागात सुद्धा आहेत निपाणीकर आहेत त्यांनी काळ्या फिती लावून या सगळ्या सरकारचा किंवा एकूण धोरणाविषयीचा निषेध व्यक्त केलेला आहे। मला सांगा गेल्या 56 वर्षापासून हा अखंड लढा सुरू आहे, आजसुद्धा काळा दिवस तुम्हाला पाळावा लागतो, काय वाटतं आहे? आज मी शिवसेना जिल्हाप्रमुख या नात्यानं निपाणी भागाचे जिल्हाप्रमुख या नात्यानं सांगतो की गेली 56 वर्ष मुळात म्हणजे हा एवढा मोठा लढा झालेला आहे, यामध्ये 3 पिढ्या संपलेल्या आहेत, आजसुद्धा न्याय मिळत नाही आहे। न्यायालयाचा लढा हा अंतिम लढा आम्ही मान्य करतो, परंतु या ठिकाणी जी दडपशाही चालू आहे कर्नाटक सरकारची किंवा बेळगावचं नामकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे याचा आम्हाला खरा दुःख आहे। बेळूरचा प्रश्न असेल किंवा बेळगावची बेळगावी करायची असेल, यामुळं एक प्रकारे कोर्टाचा अवमान करून राज्यघटनेचा अवमान करायचं इथं कर्नाटक शासनाकडनं चाललेलं आहे। याची दखल केंद्राने आणि सुप्रीम कोर्टाने घ्यावी अशी या बंदच्या निमित्तानं बंद ठेवून आम्ही महाराष्ट्राची जी भावना व्यक्त करतो आहे। महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं एकत्र येऊन हा सीमा लढ्याचा विषय तात्काळ संपवावा, त्याचबरोबर योग्य ते पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करावा अशा प्रकारची भावना या सगळ्या मराठी बांधवांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मीतून राजेश प्रताप नाईक, झी मीडिया, निपाणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।